पैठण शहराच्या जवळ गोदावरी नदीच्या कडेला असलेले अतिशय प्राचीन सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. भरपावसात भाविकांनी सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी सिद्धेश्वर महादेव भक्तांनी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. परंतु दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे बऱ्याच भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे महादेव भक्तांनी तात्पुरती ताडपत्री बांधून त्यामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद दिला. अतिशय प्राचीन असलेल्या या सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार येथील महादेव भक्तांनी लोकवर्गणीतून केला आहे. अजूनही बरीचशी कामे सुरू असून भाविकांनी या प्राचीन सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या कामासाठी आपल्या परिसरातील नागरिकांनी सढळ हाताने मदत करावी अशी मागणी यावेळी महादेव भक्त फौजदार जाधव, आशिष पवार, पुजारी कुणाल गुरव, दिनेश माळवेंसह इतर भक्तांनी केली आहे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून मंदिरासाठी लोकप्रतिनिधींनी डोम उभारणी करण्यासाठी प्रयत्न करावे, जेणेकरून पाऊस पाण्याचा त्रास भाविकांना पुढे होणार नाही अशी विनंती देखील केली आहे. तालुक्यात सगळ्यात मोठी महाशिवरात्री या सिद्धेश्वर महादेव मंदिरात भरते, त्यामुळे या मंदिर परिसराच्या विकासासाठी महादेव भक्तांना नागरिकांनी लोकवर्गणीतून सहकार्य करावे अशी मागणी महादेव भक्त मंडळीकडून होत आहे. ज्ञानेश्वर बावणे, AIN न्यूज, पैठण. सिद्धेश्वर महादेव मंदिर प्राचीन रामदेव प्रतिष्ठानचे प्राचीन रामदैवत असून तिथे आज महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. तरी पण जे मंदिराचा विकास झालेला आहे हा लोकवर्गातून झालेला आहे. रोडचा जो विकास करायचा आहे लोकप्रतिनिधीच्या शिवभक्तांनी लोकप्रतिनिधीकडे मागण्या केल्या असून आजपर्यंत कोणतीही मागण्या पूर्ण झालेली नसल्यामुळं आज हे ताडपत्री ते टाकून हे महाप्रसाद जो केला आहे पोच असल्यामुळं तिथे एक डोम पाहिजे. लोकप्रतिनिधींनी शिवभक्तांची मागणी मान्य करून थोडं डोमची व्यवस्था करावी अशी शिवभक्तांची सर्वांची मागणी आहे. प्रतिष्ठानचे प्राचीन ग्रामदैवत ओळखले जाणारे सिद्धेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आज तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्ताने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. तसंच तिसऱ्या सोमवारनिमित्ताने आम्ही या सर्व भाविक भक्तांच्या वतीने या ठिकाणी महाप्रसादाचे पण आयोजन केले होते. पण या ठिकाणी आज पाऊस आल्या कारणाने भाविकांची थोडीशी गैरसोय झालेली आहे आणि ही गैरसोय दूर होण्यासाठी प्रशासनाने मंदिरासाठी डोम किंवा सभा मंडपाची व्यवस्था करून देण्यात यावी अशी मागणी मंदिराच्या वतीने मी मंदिर पुजारी कुणाल गुरव व आशिष पवार, फौजदार जाधव, दिनेश माळवे यांच्या वतीने मी करत आहे.